महाराष्ट्रातील धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, नव्याने समावेश नको आहे। शासनाने जी वेळकाढू समिती नेमली आहे तिला धनगर समाजाचा विरोध असून सरकारने ही समिती रद्द करून धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। नमस्कार, मी संतोष नारायण ठोंबरे। या ठिकाणी आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तमाम धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलंय। काल त्यांनी या धनगर समाजाच्या आरक्षणासाठी एक समिती तयार केली। ही समिती तमाम महाराष्ट्रातील कोणत्याही धनगर समाजाला मान्य नाही, कारण आतापर्यंत त्यांनी वेळकाढूपणा केलेला आहे। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला तुम्ही सत्ता द्या, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये या आरक्षणाची अंमलबजावणी करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन स्टॅम्प पेपरवरती तमाम समाजाला दिलं। तदनंतर अनेक कॅबिनेट झाल्या, पुन्हा या ठिकाणी सरकार काही कालावधीसाठी गेलं, पुन्हा ते सत्तेवरती आले। आज पुन्हा एकदा या धनगर समाजाच्या मुख्य मागणी अंमलबजावणी, एसटी आरक्षण अंमलबजावणी यासाठी राज्यभर उपोषण चालू असताना या ठिकाणी चौंडी या ठिकाणी 50 दिवसापूर्वी 21 दिवसाचं फार मोठं आमरण उपोषण झालं। त्यावेळेस आश्वासन दिलं की आम्हाला 50 दिवसाचा अवधी द्या, त्यानंतर पुन्हा 50 दिवसानंतर 16 दिवसाचं आमरण उपोषण झालं। आता पुन्हा एकदा सुधाकर शिंदे यांच्या नावानं एक समिती त्यांनी दिलेली आहे आणि त्याला 3 महिने अवधी मागून घेतलेला आहे। अशा पद्धतीचा वेळकाढूपणा या सरकारनं चालू केलेला आहे। त्या वेळकाढूपणाला तमाम धनगर समाजाच्या वतीनं जाहीर सत्तासाठी विरोध आहे। आमची मुख्य मागणी आहे की धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी ही मागणी असताना वेगवेगळ्या समित्या या धनगर समाजाच्या तोंडावरती फुटून मारू नयेत। या सरकारचा जाहीरपणे तमाम धनगर समाजाच्या वतीने निषेध करतो आणि त्यांनी तात्काळ या समाजाची एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी पूर्ण करावी अशी तमाम समाजाच्या वतीनं मी मागणी करतो। आणि सरकारनं जर हे नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला धनगर समाजाचा रोष सोसावा लागेल। ज्या पद्धतीनं 2014 सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीने रोष सहन केला होता, ते सत्तेतून पायउतार झाले होते, त्याच पद्धतीनं या सरकारला सुद्धा या समाजाचा रोष सहन करावा लागेल। एवढंच मी या निमित्तानं एक गर्भित इशारा या ठिकाणी समाजाच्या वतीनं देतो। धन्यवाद।